हॅलो दोस्तों, आज आपण पाहूया वर्ग दुसरीचा मराठीतला धडा घराची वस्तू. जसे की आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं की घरामध्ये कोणते कोणते खोल्या असतात, तर आता ते खोल्यामध्ये बरेच प्रकारचे वस्तू असतात. तर मुलांना या ठिकाणी चित्र बघून त्या वस्तूचे काय नाव आहे ते त्यांना कळेल. एवढंच नाही तर ते वस्तूला मराठीमध्ये काय म्हणतात आणि त्यांची मातृभाषेमध्ये काय म्हणतात हे देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळून जाईल. तसेच विद्यार्थी या ठिकाणी जे काही वस्तू आहे त्यांचा वापर देखील शिकतील. हे कोणते वस्तू आहे, त्यांचे नाव काय आहे, त्यांचा वापर काय आहे हे देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळेल. त्याचप्रमाणे वापर कळल्यानंतर वापर आधारित त्यांना गट ही करता येईल. जसं की आपल्याला माहिती आहे स्वयंपाकघरातील जे वस्तू आहेत ते वेगळ्या प्रकारचे असतात, जे बैठकीमध्ये वस्तू आहेत ते वेगळ्या प्रकारचे असतात, शौचालयामध्ये स्नानगृहामध्ये वापरले जाणाऱ्या वस्तू वेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचे वापर करून वापरावरून त्यांना गट करता येईल, जे करून विद्यार्थ्यांना वापर कळेल. ते वापरबद्दल व्यवस्थित का ठेवायला पाहिजे, कोणती वस्तू कुठे कसं ठेवायला पाहिजे हे देखील विद्यार्थ्यामध्ये भावना निर्माण होईल. विद्यार्थ्यामध्ये एक आदर निर्माण होईल की आपल्याकडे जे काही वस्तू आहेत ते किती महत्वाचे आहेत, त्यांचे जे वर्गीकरण आहे तेही महत्वाचे आहे, त्यांचा वापर किती महत्वाचा आहे हे सगळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळेल. जे करून जसे की आपल्याला NEP 2020 म्हणते की अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा फक्त भाषिक किंवा साक्षरता विकास होणार नाही, तर त्यांचा आपण भावनिक विकास होईल, त्यांचा आपल्याला ह्या ठिकाणी बौद्धिक विकास होईल, जसे की ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांगीण विकासवर भर द्यायचा आहे. तर हे खूप एक इंटरेस्टिंग एक खूप हे आवडता मुलांचा धडा आहे. त्यात आपण हे धडा चला सुरू करूया. कोणता धडा आहे? ह्या वर्ग दुसरीचा धडा घरातील वस्तू. धन्यवाद.